राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा आंब्याची ओळख सांगणार आहे. हे आंबा ना जवळपास एक एक किलोपर्यंत होतं, किती एक एक किलोपर्यंत, आणि खायला ह्याची कैरी बी गोड लागती, आणि त्याची ओळख कशी तुम्हाला सविस्तर सांगतो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असलं तर चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, ह्याची जी काय पान आहे का, आता समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो. हे आंबा आणि जे काय हापूस आंबा आहे, ह्या पानं दोन्ही पानासारखेच आपल्याला ह्याचं पान आहे. म्हणजे दशेरी आंब्रपाली ह्याचं पान कसं निमोळतं बारीक असते, आणि ह्याचं जे का पान आहे का असं रुंद असते, जास्त रुंद आणि गडद हिरव नसते, पिवळट पिवळट थोडंसं असते, आणि थोडंसं मधी जी काय कड असते का कडी ही पिवळसर तर असतेच. मग ह्याचं जे काय पान आहे का, ह्या पानाचा आकार सुरुवातीला म्हणजे ह्याचं काय देठ आहे का, ह्या देठाच्या इथं थोडंसं असं निमोळतं असते, आणि एक बाजू एक हे असते. आणि ह्या बाई तुम्हाला लक्षात येईने बघितलं की ह्या बाई असं बाणासारखं थोडंसं असते, बाणासारखं धोनीच्या बाणासारखं. आणि ह्याचं एक हे की बाबा ह्याची काय रुंदी का ह्या पानाची, हे पाण्याची रुंदी आपले चार बोटापेक्षा बी जास्त रुंदी असते ह्याची. ह्या बाई तुम्हाला तुमच्या लक्षात येईल ह्या बाई एवढी रुंद असते. आणि तुम्हाला सांगितलं पायरी आंबा आणि हापूस आंबा ह्या दोन्ही आंब्याच्या पानासारख्याचं पान असतं. आणि फळाची साईज जर तुम्ही बघितली ना, फळाची साईज तर एवढी होती ना, तुम्हाला सांगितलं एक एक किलोपर्यंत ह्याची साईज होती. ह्या बाई एक एक किलोपर्यंत ह्याची साईज होती. आणि ह्याची जी काय आंब्याचे जे काय झाडावं हे असतं समजा हे ह्या बाई तुमच्या तुमच्या लक्षात येईल, ह्याच्या बारीक 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 ठिपके असतात, बारीक ठिपक्या. ह्याचं नाव काय माहिती का तुम्हाला माहिती असेल, ह्याचं मलगोबा म्हणतात. आता ह्याचा आकार कसा आहे माहिती का, ह्याला गोल बी नाही, जास्त गोल बी म्हणता येणार नाही, म्हणजे गोलच म्हणायचं, पण असं निमोलता नसतं. हे बाकीचं ह्या बाई एक तोडायला इथं मी एक झाडाचं हे फळ ह्या बाई तुम्हाला दाखवतो. ह्या बाई एका हातात एक रापाटी जिरापाटी आंबा एका हातात हे बसत नाही. हा भाई तुमच्या लक्षात येईन ह्याचे आहे भाई, गोल बी नाही बा का, गोल बी नाही आणि लंबड बी नाही. हा भाई आणि ह्याचं ह्याचं जे काय हे आहे का देठ आहे का, ह्याचं देठ सुद्धा आपल्याला खोलगट असते इथं इथे. हा भाई हे खोलगट असते. केशरला असं कधी होतंय माहिती का, जेव्हा आपल्याला पाड लागतंय का त्या टायमाला असं खोलगट होते. पण ह्याच्यात सुरुवातीपासून लहान फळ असल्यापासून सुद्धा ह्याचं होतंय, म्हणजे गोलच असते, थोडंसं गोल असल्यासारखं आहे, आणि ह्याच्यात बारीक 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 ठिपके असते. खायला एकदम चांगला आहे, माल थोडासा कमी लागतोय बघा, ह्याला फळधारणा थोडीशी कमी होती, पण खायला एकदम चांगला आहे. ह्याचे कैरी बी वापर कैरीचा वापर बी चांगला केला म्हणजे हे होतंय. आता ह्याच्यात पानामुळे जास्त पानाने जास्त गडद असते बघा, पानं जास्त असतात ह्याच्यात. ह्या बाई माल किती लागतोय, माल बी चांगला लागतंय, काय अडचण नाहीत, पण आपल्या जवळजवळ तर ह्या झाडाला फळ दिसत नाहीत, म्हणजे हे पानाने ह्यानी सगळं झाकून गेलेले असतात. त्याच्यामुळे ह्या झाडाची सुद्धा आपण जास्त लागवड जर केली तर जास्त फायदेशीर राहते. आता बघा तुम्ही फळाची साईज एकदम भारी बघा, हे झाड फळ जर बघितलं का आपल्या लक्षात येईन की बाबा खरंच बाबा आंबा हो. ह्या बाई हे काही झाडं बी ह्याचे लावले तरी जमतात बघा, एका एका झाडं आपल्या दोन दोन चार चार बी कलम जमतात. ह्याच्या अगोदर मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे, त्याचा व्हिडिओ पुढचा देणार आहे मी. ह्या बाई पानं जास्त असतात, एवढं गडद हे असते ना गर्द, आप म्हणतो ना किती हिरव गर्द झाड आहे, त्याच्यात झाड आहे त्याच्यात फळ आहेत का नाही. आणि ह्या झाडाला बघितलं का पाणी सुद्धा नाही बघ. ह्या बाई ह्या बाई आमच्या मित्राचं झाड आहे, फळ आहे हे झाड आहे. ह्या बाई इकडून सुद्धा पाणी दिलेलं नाही, ह्या झाडाला सुद्धा पाणी दिलेलं नाही. ह्याच्यात फक्त काय आहे, एकदम नैसर्गिक पद्धतीने हे केलं. ह्या बाई इकडं सगळं कोरडंच आहे. ह्या बाई कोणत्या झाडाला ह्यांच्या पाणी नाही, काय नाही काय नाही, फक्त काय की नैसर्गिक पद्धतीने कसं केलं आहे हे सगळं नैसर्गिक पद्धती. मलगोब्याचं झाड माहिती आहे का असं पूर्ण असं एक सरळ वाढत नाही, सरळ वाढून त्याचं काय असं हे होत नाही, हे असंच म्हणणार ते वेडं वाकडं वाढतंय आणि नंतर त्याचा डियारा बनतंय. आता तुमच्या लक्षात येईन ह्या बाई तीच झाड आहे, ह्याच्यात सुद्धा दोन फुटलेले आहेत, तिकडं सुद्धा दोन फुटलेले आहेत. ह्या बाई इकडं आणि तिकडं ते केशर आहे तिकडं हे असं. आता या अशा पद्धतीने तुम्ही बी ह्याची जर लागवड केली का, काही झाडं तुम्ही लागवड करून बघा जवळच्या जवळच्या नैसर्गिक ह्याच्यात भेटन. प्रत्येक झाडामध्ये आपल्या प्रत्येक बागेमध्ये आपल्या मिश्र झाडं पाहिजे, त्याच्यामुळे ह्याची तुम्ही लागवड करा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते बी कमेंटमध्ये सांगा. आणि आंब्याचं झाड आंब्याची ही ओळख कशी वाटली आणि मलगोबा आंबा कसा वाटला ते बी कमेंटमध्ये नक्की सांगा बघा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत शेतकरी.